आता येत आहे एक विशेष बातमी. उडान या विशेषांकासोबत गरुड भरारी घेत विड्यातील सेवन स्टार न्यूज चॅनलची 5वी कॉन्फरन्स गोवा येथे अतिशय दिमाखात व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्रात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सेवन स्टार न्यूज चॅनलने आतापर्यंत 2.5 कोटी व्यूअर्सचा टप्पा पार केला असून 1.5 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबरचा पल्ला गाठलाय. याच सेवन स्टारने आतापर्यंत वेगवेगळे इव्हेंट राबवून अत्यंत यशस्वीरित्या पार पाडले. युट्यूब चॅनल असूनही सेवन स्टारने मोठे मोठे इव्हेंट करण्याचे धाडस केलं व ते यशस्वीरित्या पार पाडले. मग त्यामध्ये विशेषांक प्रकाशन असो, कॉन्फरन्स असो वा छोट्या मोठ्या ट्रीप असो, अत्यंत खेळीमेळीत आपल्या सोशल मीडियाच्या कार्याला सांभाळून अनेक संकल्पना राबवल्या. यातच दिनांक 20, 21, 22 सप्टेंबर रोजी गोवा येथील किज रोमिल या रिसॉर्टवर सेवन स्टारने आपली 5वी कॉन्फरन्स आयोजित केली होती. कार्यक्रमाला दिग्गज मान्यवरांनी देखील हजेरी लावली होती. यामध्ये दैनिक गोमंतक व साम टीव्हीचे सल्लागार व विशेष प्रतिनिधी अनिल पाटील, मोटिवेशनल ट्रेनर अतुल खाडे, तात्काळ बँकिंगचे संचालक कृष्ण चन्ने, तसेच 7PM हेल्थ केअर कंपनीचे संचालक गजानन आरोंदेकर हे प्रमुख उपस्थित राहून यांनी मोलाचे मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमावेळी सेवन स्टार व 7PM प्रस्तुत उडान या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या उडान विशेषांकात 7PM कंपनीचे देखील सहकार्य लाभले व 7PM हेल्थ केअर कंपनीचे सर्वे सर्वा गिरीश आरोंदेकर यांनी मोलाचा हातभार लावला. तसेच या कॉन्फरन्समध्ये प्रमुख पाहुण्यांनी आपली मनोगती व्यक्त केली. त्यामध्ये दैनिक गोमंतक व साम टीव्हीचे सल्लागार व विशेष प्रतिनिधी अनिल पाटील यांनी यूट्यूब चॅनलशी निगडीत मोलाचे मार्गदर्शन केले. युट्यूब चॅनल चालवणं आणि त्याचं काम, त्याचं आर्थिक गणित, त्याचं बाकी सगळं चालवणं हे खूप अवघड काम आहे. तरी सुद्धा विनायक ते इतकं तन्मयतेने करतो, इतकं भारी वाटतं ते की अरे अरे खरंच एक खूप चांगलं व्यासपीठ तुम्हाला तयार करून दिले. आणि मग तुम्ही त्याचा वापर कसा करायचा, आता तुम्हाला माहिती आहे की सेल्फी कडायच्या मोडवरून सुद्धा आपण व्हिडिओज बनवू शकतो. तर मला असं वाटतं की मी पुढचं थोडंसं सिरियसली करतो की तुम्ही काय करा, तर तुम्ही 2-3 तालुके जे आहेत तुमचे, त्या 3 तालुक्यांमधलं जे काही काम असेल, म्हणजे तिथले साहित्यिक असतील, तिथले चांगले शेतकरी असतील, तिथले वेगळ्या प्रकारचे उत्पादक असतील, तिथले वेगळ्या प्रकारचे, म्हणजे मला, मी एकदा केरळमध्ये होतो, तिथे एक चित्रपट बघत होतो, आता काय करायचं म्हणून मी बघत होतो, माझी बहीण केरळामध्ये असते, तर तिकडे मी बघत होतो, चित्रपट होता किराणाचं दुकान असतं ना, या किराणा दुकानावरती चित्रपट होता. म्हणजे मराठी, मी चित्रपट मराठी पण बघतो, पण मराठी चित्रपटात चित्रपटसृष्टीपेक्षा तमिळ सॉरी मल्याळम चित्रपटसृष्टी खूप पुढे आहे, खूप पुढे आहे. त्या किराणा दुकानाच्या विश्वावरती सिनेमा बनू शकतोय हे विचारही कुणी केला नसेल, आणि मोहनलालनं काम केलं होतं त्यामध्ये. आणि लक्षात आलं, म्हणजे मला म्हणायचं सांगायचा उद्देश एकच आहे की किराणा दुकान सुद्धा आपली स्टोरी असू शकते. म्हणजे स्टोरी करायला कत्र हे नाही आहे, तुमच्या तिथले माती आहे. मला नेहमी वाटतं की मी कोल्हापूरचा आहे असं सांगतो बऱ्याच वेळा. कोल्हापूर मध्ये म्हटलं की आपल्याला मटण आठवतो, कोल्हापूरमध्ये जे मटण बनतं ते मटण मिळतं वेगळ्या प्रकारे मटण मिळतं कोल्हापूरमध्ये, तर ते मटण कुठनं येतं कधी कुणी विचार केला असेल. मी BBCला जेव्हा काम करायचो, सॉरी BBC आणि ANLला जेव्हा काम करतो, तेव्हा मला असं स्टोरी लागायचे की तू वेगळं काहीतरी दे, हे कोण किती लांब बोलतं त्याची काही आम्हाला मतलब नाही, तर पण याच्यापेक्षा वेगळ्या स्टोरी आम्हाला पाहिजे असतात. आणि आता नक्की तुम्हाला यूट्यूबवरती हे करावं लागेल की प्रत्येक वेळेला नवी स्टोरी द्यावी लागेल. माडगुळकरांच्या पत्र्याचं रिन्युव्हेशन झालं, एक स्टोरी मला भन्नाट वाटली. आम्ही आता तिकडे म्हणा अरे काय ते बामण्याचं पत्र असं, त्याचं त्या टायटलचं स्टोरी होती बामण्याचं पत्र नावाचं, तर तुमच्या लोकांना आम्ही रोजच बघतो तो पत्र, त्यात काय विशेष. पण महाराष्ट्र टाइम्सनं ती बातमी केली होती बामणाचा पत्रा परत रिन्युएट होत आहे, त्याचं नूतनीकरण. तसेच या कार्यक्रमास लाभलेले मोटिवेशनल ट्रेनर अतुल खाडे यांनी खेळीमेळीशी संवाद साधून अनेक ऍक्टिव्हिटी घेऊन यशस्वी जीवनाच्या पायऱ्या कशा असाव्यात या समजावून सांगितल्या.
ओपन सिक्रेट खूप काही असं खूप हे सिक्रेट नाहीये. उलट ओपन सिक्रेट हे खूपच सोपं आहे. सिक्रेट म्हणजे काय? रहस्य. आणि काय आपल्याला माहित नसतं, काहीतरी दडवून ठेवलेलं असतं. गोपनीय गुपित. आणि ओपन सिक्रेट मग काय असू शकेल? मॅडमनी सांगितलं उघड रहस्य, खुलं रहस्य. म्हणजे हे रहस्य आहे का? तर रहस्य आहे पण खुलं रहस्य असून सुद्धा खुलं रहस्य आहे. खुलं रहस्य म्हणजे हे रहस्य तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे, फक्त त्याच्याकडे आपण आजपर्यंत कधी फोकस केला नसावा. हे ओपन सिक्रेट्स कशासाठी? तर आपल्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ते यशस्वी होण्यासाठी काही रहस्य आहेत. ती रहस्य आपण माहिती करून घ्यायची, अवगत करून घ्यायची. आणि त्या रहस्यांच्या वरती एकदा माहिती झाली आहे, त्याच्यावरती आपण काम करायला सुरुवात केली, तर आपल्या यशाकडचा प्रवास. ओके, इतकं सिंपल आहे. कळालं सगळ्यांना? क्लिअर. त्या एक्झॅक्ट रहस्यांच्याकडे जाण्याच्या आधी 7 PM 7 Star न्यूज चॅनल मग अशी काही लोकांनी शेअरिंग केलं. इकडे शेअरिंग करताना आपले अनुभव सांगताना प्रिंट मीडियाचा बॅकग्राऊंड आपला सांगितला, अनुभव सांगितलं की मी या ब्रँड बरोबर आधी काम करत होतो. हे जरासं चॅलेंजिंग आहे, इकडे आलो खूप अवघड आहे, खूप चॅलेंजिंग आहे, खूप आव्हान आहे याच्यामध्ये, खूप खडतर आहे. मला एक गोष्ट तिकडं मी सगळं ऐकत होतो, मला वाटते की या उलट डिजिटल मीडिया किंवा युट्यूबच्या माध्यमातून न्यूज लोकांच्या पर्यंत घेऊन जाणं हा उलट सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट आणि सगळ्यात बेस्ट पर्याय आहे आजच्या काळामध्ये. कारण बघा, तुम्ही मी स्वतः आपण किती वर्तमानपत्र रोज वाचतो, किती लोक रोज सकाळी न चुकता न्यूज पेपर वाचतो, एकही दिवस न चुकता न्यूज पेपर वाचतो, 1, 2, 3, 4. आणि किती लोक युट्यूब बघतो, म्हणजे न्यूजच बघतो असं नाही पण युट्यूब बघतो आपण. बघा, जास्तीत जास्त हात होते आहे हे शक्यतो ज्याच्या हातात मोबाईल आहे, ज्याच्याकडे डेटा पॅक आहे, तो जवळपास प्रत्येक जण युट्यूबवर काही ना काही व्हिडिओ बघण्याचा दिवसाभरात त्याच्यावरती वेळ घालवत असतो. आणि युट्यूब हे जास्त पॉप्युलर माध्यम आहे लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं. आणि मला पवार सर आणि 7 Star न्यूज चॅनल आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की तुम्ही सगळ्यात फास्टेस्ट आणि सगळ्यात ऍडव्हान्स अशा प्लॅटफॉर्म वरती 7 Star न्यूज चॅनल बरोबर युट्यूब न्यूजच्या माध्यमातून तुम्ही काम करताय. त्यामुळे एकदा तुमच्या सगळ्यांच्या साठी एकदा जोरदार युट्यूबच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो. प्रोव्हाइडेड जसं चेन्नई साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याच्या आधी पाटील साहेबांनी केलं, आपण किती दर्जेदार त्याच्यावरती सादरीकरण करतो, दर्जेदार कंटेंट आणतो, याच्यावरती काही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आणि त्यासाठी तुमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहे 7 Star फॅमिलीमध्ये काम करताना की आपण चांगल्यात चांगल्या न्यूज कशा आणता येईल, आपल्याला त्याच्यामध्ये दर्जा कसा आणता येईल, व्हॅल्यू ऍडिशन कसा आणता येईल. मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटासा आपण एक मजा येईल असा एक गेम आपण करणार आहे. ओके, हा गेम कसा खेळायचा आहे याच्या थोडक्यात मी तुम्हाला सूचना देतो, सूचना लक्ष देऊन ऐकायच्या आहेत. ओके, 4 मेंबर आहेत, तर काय करायचं, दुसरा दोरा अजून दुसऱ्या मेंबरने अजून एकाला बांधायचा थोड्या अंतरावरती. 6 मेंबर असतील तर 6 धागे याला बांधायचे. ओके, असं फरक कोणी केलेलं नाही.
माझी पाचवी कॉन्फरन्स आहे. मी पहिल्या कॉन्फरन्स पासून मी मगाच्यान बघतोय, पहिली कॉन्फरन्स झाली, दुसरी झाली, मला होतं चौथ्या आणि तिसऱ्या कॉन्फरन्सला निमंत्रण होतं, माझ्या टाइम स्लॉटमुळे मला येणं शक्य नव्हतं. आज ही खरं खूप माझं शेड्यूल बिझीच होतं, पण मी पुण्यातनं म्हटलं आता या वेळेला याच्या कार्यक्रमाला जायचंच म्हटलं. आपण एक दिवस दिल्लीचा कार्यक्रम थोडासा पुढं टाकलो, 24 आपण जाऊ म्हटलं, 23 आपण जाऊ येते की 7 स्टार हा टीव्हीमध्ये असणारा देशभरातला एक नॅशनल चॅनल झाला पाहिजे. आणि याच्यासाठी जे तुम्हाला करायचं ते करा, मी तुमच्या पाठीमागे खबर उभा आहे. बरेच लोक कसं जातात, कारण पुढाऱ्याची बाबतीत मी ऐकलं की मी डॉक्टर पद्मनाभन साहेब माझ्या सोबतच काम केलेलं आहे. बरेच लोक भाषणं करतात, लोकांना परिसर मदत करतात, शुभेच्छा देतात, पण हे शाब्दिक बळ गरजेचं आहे. पण नुसतं जगात गोष्टी शब्दांकडे घडत नाही, त्या उपाशी कोणती कधीही क्रांती झालेली नाही. म्हणजे जगात जर तुम्ही इतिहास वाचला, उपाशी क्रांती होत नाही, तुमच्या पोटात काहीतरी पाहिजे. तसं तुम्हाला मोठं व्हायचं असलं तर तुम्ही जे काम करता सगळे पत्रकार बंधू त्यांच्यासोबत, यांनी तर ते जेव्हा काम केलं पाहिजे, जसं सरांनी आता सांगितलं की ते वेगळे पण पाहिजे, म्हणजे तेच बसला तर त्यात मजा नाही. तुमची जी बातमीची जी क्वालिटी आहे, क्वालिटी तर चांगली असतेच, पण मला सांगायला येतोय की ती क्वालिटी इतकी उच्च दर्जा पाहिजे की जसं ट्रॅफिक असं सरांनी वापरला. आणि खरं आहे सर की युट्यूबचं किंवा बऱ्याच ठिकाणी असं असतं की ज्या गोष्टीला ट्रॅफिक ज्यादा असतं त्याला इन्कमचा सोर्स ज्यादा मिळतो. जग हे डेटाचं जग आहे सध्याचं. आणि जसं सरांनी मगाशी उल्लेख केला की डेटा म्हणजे आपल्या भारतातली फार मोठी अवस्था वाईट आहे, तुम्हाला पटणार नाही. आत्ता तुम्ही इथं बसलंय, पण तुमचं फेसबुक असू द्या, व्हॉट्सअप असू द्या, ट्विटर असू द्या, सगळ्या प्रकारचा डेटा हा इंटरनॅशनली सगळ्या कंपनी म्हणजे ज्या कंपन्या आपण वापरतो त्या कंपन्यांना आपण आपलं सगळं देऊन बसलेलं आहे. आणि ते डेटाचे येणारा जे काळ असणार आहे तो डेटाची महासत्ता जी असणार आहे तो जगामध्ये महासत्ता असणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काम करता ते काम इतकं युनिक आणि इतकं ताकदीचं पाहिजे की एखादी मी मला बातमी बघायची आहे आणि ती बातमी बघत असताना मला ती बातमी एकदा दोनदा तीनदा पुन्हा पुन्हा बघायची वाटते. अशा काही तुम्ही स्टोरीज जर जसं मगाशी सरांनी उल्लेख केला, जर तुम्ही शोधल्या आणि त्या जर लोकांच्या समाजासमोर आपल्याला आणता आल्या तर याच्यातून सुद्धा खूप मोठं आपल्याला काम उभं करता येईल. तर तुम्ही विनायकराव खूप मोठे व्हा, तुमचा 7 चॅनल हा खूप मोठा होणार आहे. आणि जिथं जिथं कमी पडणार तिथं मी आज सांगतो, मी सगळ्यांच्या या 3 दिवसाच्या कॉन्फरन्स मध्ये प्रत्येकालाच मार्गदर्शन मिळून खूप काही शिकण्यास मिळाले व बरेचसे अनुभव देखील आले. या कार्यक्रमात 7 स्टारच्या परिवाराने व फ्रीलान्स लोकांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन सहभाग नोंदविला व सर्वच जण या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होऊन आनंद लुटून परतले. यावेळी 7 स्टार न्यूज चॅनलचे संपादक विनायक पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. जे डिझाईन केलं होतं त्याच्यापेक्षा खूप छान काय पद्धतीनं तुमच्या सपोर्टमुळं आणि तुम्ही जी काही साथ दिली आतापर्यंत खरंच खूप छान आपण कॉन्फरन्स रन करतोय. कॉन्फरन्सचा चंदू सरांच्या भाषेतला महत्वाचा भाग राहिला आहे. खरं तर पहिल्यांदा या कॉन्फरन्सला जी लोक उपलब्ध झाली, ज्या लोकांनी वेळेत वेळ काढला, खरं तर ह्या लोकांचं मी कधीच ऋण विसरू शकत नाही. हे माझ्यावर जबाबदारी अजून वाढली, ह्याचाच प्रेशर गेले 2 दिवस झाला होता. जसं मयूर मॅडमनी सांगितलं की 6 महिन्यापासून या कॉन्फरन्सचं काम चालू आहे आणि मॅगझिनचं असंच काही आपण सगळ्या टीमने मिळून काम केलं. खरं तर माझ्या टीमचं जी लोक उपलब्ध झाली, आज तात्काळ बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर कृष्ण चन्ने, आपले साम टीव्हीचे सल्लागार जे की न्यूज चॅनलला गजानन सर सल्लागारपदी ज्या वेळेला नेमलं जातं त्याला खरंच त्या व्यक्तीच्या अंगात काहीतरी पाणी असल्याशिवाय त्या व्यक्तीला तिथं नेमलं जात नाही, असे आपले प्राध्यापक अनिल पाटील सर ज्यांनी 8 ते 10 स्टेट लेवलच्या न्यूज चॅनलला काम केलंय आणि अशा व्यक्तीला तुम्हाला ऐकायला मिळालं. खरं तर थोडस अकोड झालं असेल, कारण न्यूज चॅनल बातम्या जाहिराती आमच्या टीमला ती खरं तर मोटिवेट गोष्ट होती. तुम्ही सातत्याने मी बघत होतो, त्यालाही तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं आणि खरं तर आज आपल्या या व्यासपीठासाठी तब्बल 2 महिन्यापूर्वी आपण खाडेसाहेबांनी या बाबतीत गिरीश सरांच्याकडून आपण कॉल केला होता की तुम्ही आम्हाला तुमचे 2 तास आम्हाला वेळ द्या आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली. खाडेसाहेबांनी कुठलीही माहिती न घेता मी कोण आहे, तो चॅनल कुठला आहे, ती लोक कुठले आहेत काही न विचारता गिरीश सरांना सांगितले की गिरीश मी 100% ह्या गोष्टी करतो. खरं तर मी मनोभावे 2 व्यक्तींना खूप मिस करतोय. त्यांचं नाव म्हणजे सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख साहेब आणि 7 PM हार्ट आणि माझे गुरुवर्य गिरीश आरोंदीकर सर. मला वाटते ह्या 2 माणसांसाठी तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. कारण ती जरी लोक नसतील तरी माझ्या हृदयात लोक जाणार नाहीत आणि त्या
दोघांच्या मला अजून कॉन्फरन्सला खूप चांगलं पॉलिश झालं असतं. याचबरोबर रात्रंदिवस कॉन्फरन्स सक्सेस होण्यासाठी ज्या व्यक्तीनं मला अगदी थोरल्या भावासारखं रात्रंदिवस मला रात्री 2 वाजता सांगितलं की तुझी लोक कुठेपर्यंत आलीत बघ, असे माझे गुरुवर्य जवळचे मित्र आणि अगदी ज्या गोष्टी मी सगळ्या शेअर करतो असे माझे मित्र गजानन आरंदीकर सर, खरं तर त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. मी एवढं सांगतो एका सोडी काय बोलणार नाही, मला तुमचे चेहरे कळतात, मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, मी तुमच्यातलाच एक कोणीतरी आहे. तुमच्या जोरावर आपण प्रवास इथपर्यंत केलाय. चन्ने साहेबांच्या साक्षीनं आणि गजानन सरांच्या साक्षीनं सांगतो, खाडे साहेब हीच ती माणसं आहेत ज्या लोकांनी ह्या उंचीप्रती व्यासपीठ घालवलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अवधूत वागावकर व मयुरी फाळके यांनी मानले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.